गणपत पांडुरंग चव्हाण हे रामोशी समाजाचे असून यांच्याबरोबर 17 कुटुंब हे स्थलांतरित अचकदाणीपासून स्थलांतरित झालेले आहेत. ज्या शासनाने जी रामोशी समाजाला जी जमीन दिली ती ती जमीन शासनानं परत फॉरेस्ट खात्याला ताब्यात घेऊन त्यांच्यावर आज स्थलांतरित होण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळं हे गणपत चव्हाण हे अचकदाणीपासून ते एक जवळजवळ 40 किलोमीटर अंतरावर इथं आपला उदरनिर्वाह करण्यासाठी दुसऱ्याच्या रानामध्ये रोजगार करून खात आहेत व आपल्या कुटुंबाचा जो रोजीरोटीचा जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी ते या ठिकाणी स्थलांतरित झालेले आहेत. तुम्हाला जी शासनाने जमीन दिली ती ती जमीन किती साली परत शासनाने ताब्यात घेतली? जवळजवळ 20 वर्षे झाली घेऊन 59 वर्ष काय म्हणते ताब्यात घेतली शासनाने. ताब्यात घेतली शासनाने मग तिथून जी जमीन जी अगोदर तुम्ही कसत होता का जमीन ती? होय, फुलगा मटकी ज्वारी गहू पेरत होतो तूळ. ती जमीन गेल्यापासून आम्हाला तारण नाही जगण्याला. 10 वर्षे जमीन गेल्यापासून आम्ही गावी होतो पण तर काही पोट भरेना म्हणून आम्ही या शिरडून गावाला इकडे जगायसाठी आलो. मग इथं मजुरी करून आम्ही खातोय तर आमची जमीन आमची आम्हाला परत मिळावी अशी सरकारला आमची मागणी आहे. मग तुम्ही इथं सालावर राहिलाय का हाजरीत आहे? हाजरीत आहे. किती हाजरी भेटते तुम्हाला? हाजरी किती वेळ? 150 देते ती, 125 देत आहे रोज. रोज राहायलाच इथं? राहायलाच इथं आहे. बर, मग तुमच्यापाशी काय असं म्हणजे प्रूफ आहेत का काय तुमची जमीन तिथं होती ना शासनाने तुमची जमीन ताब्यात? आहे ती आमच्याकडे. आमच्या वडिलाची, आमचा वडील रखवलदारी म्हणून सरकारचं काम करत होता. कुठं आहे तो बिल्ला? बिल्ला आहे काय? पहिला बिल्ला आहे का तो दिलेला? पहिला बिल्ला त्याला मिळाला होता त्याच्यामुळे त्यांना जमीन दिली होती. पगार नव्हता. जमीन खा आणि सरकारचं काम कर असं त्यांना सांगितलं होतं. मग तुमच्या मुलांवर, मुलांचं शिक्षणाचा प्रश्न, तुमचं आरोग्य, तुमचं परत हे जीवन राहणीमान वगैरे याच्यामध्ये काय तुम्हाला काय बदल काय जाणवतो का नाही? बदल झालाच की सगळे वाटूळ झालं. जमीन गेली, पोराचं शिक्षण गेलं, नाही झालं पूर्ण आदरवड आरोधवड झाली. आता सगळीच आम्ही मंजूरी करून खातोय. हा माझा व्हिडिओ बघणाऱ्याला मी असे अपील करतो की माननीय जिल्हा कलेक्टर यांना कॉल करून माननीय गणपत पांडुरंग चव्हाण यांच्यासारख्या 17 कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा व माननीय जिल्हा कलेक्टर यांना फोन करावा. त्यांचा नंबर आहे 02-17-23-31-00. मी अनिल आचकदाणीमधून सोलापूर जिल्हा महाराष्ट्रातून इंडिया अनहर्डसाठी.